बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कुरुक्षेत्र हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या कमतरतेमुळे म्हणजेच या ठिकाणी होऊ शकतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन प्रश्न क्रमांक पुढचा बघा पी व्ही सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पी व्ही सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो पी व्ही सिंधू या खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सारे जहा से अच्छा हिंदोस्वता हमारा हे गीत खालील कोणी लिहिलेलं गीत आहे सारे जहा से अच्छा हिंदोस्वता हमारा हे गीत खालील कोणी लिहिलेलं गीत आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मोहम्मद इकबाल यांनी लिहिलेलं गीत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवथापा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शिवताप हा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो बॉक्सिंग या खेळासंबंधीचा खेळाडू आहे क्रमांक पुढचा बघा सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सियाचिन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सियाचिन ग्लेसियर हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधलं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील गिर हे नॅशनल पार्क गुजरात या राज्यामध्ये आहे आणि ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान विद्यार्थी मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बेजिंग विद्यार्थी मित्रांनो चीन या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कागद बनव या ठिकाणी बघा बांबूचा या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात बघा बोडो ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध आहे बोडो ही आदिवासी जमाती बघा बोडो ही आदिवासी जमाती विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भुजवतात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे बघा अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी भूषवतात प्रश्न क्रमांक बघा इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा इंटरपोलचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स या देशामध्ये आहे आणि लिओन्स या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंटरपोलचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा अण्णा हजारे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरणे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरच बंदर आहे बघा हरणे हे बंदर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे क्रमांक पुढचा बघा तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीरंगपट्टणम आणि तिरुचिरापल्ली ही शहरे कावेरी नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक प्रभाकर नावाचं मासिक बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रभाकर हे मासिक भाऊ महाजन यांनी ते सुरू केलेलं मासिक आहे क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा भंडारधर आहे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भंडारधर आहे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे क्रमांक पुढचा बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा गोसी खुर्द हा जलविद्युत विद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी व महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा पालघर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षरतो जिल्हा आहे अप्शर क्रमांक पुढचा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन आहेत क्रमांक पुढचा सप्राळ आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा चपराळ आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा चपराळ आहे अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षा धाम या नावाने ते ओळखले जाते क्रमांक पुढचा बघा ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा ठोसेघर हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे क्रमांक पुढचा मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा मासुंदा तलाव विद्यार्थी मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिग विमा निर्मितीचा कारखाना आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ओझर या ठिकाणी मिग विमा निर्मितीचा कारखाना आहे पुढचा बघा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काढा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा उज्जैन विद्यार्थी मित्रांनो शिप्रा नदीच्या काठावर आहे शिक्षक क्रमांक पुढचा बघा वेंबनाड हे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड बघा वेंबनाड बघा हे खऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे शिक्षक क्रमांक पुढचा बघा एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा एन्नोर हे बंदर बघा एन्नोर हे बंदर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे पुढचा बघा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता आणि ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आंध्र प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी विकसित करण्यात आले होते बघा या ठिकाणी श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी उपग्रह केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आले होते क्रमांक पुढचा कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत बघा अनिबेजंड यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत पश्चिम क्रमांक पुढचा बघा निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजधारकांचं सुधारकांचं जन्मगाव बघा निफाड नाशिक बघा न्यायमूर्ती नागडे यांचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरोजिनी नायडू राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या वर्षी अध्यक्षा राहिल्या होत्या सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा सन एकोणीसशे पंचवीसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा रामेश्वर हे भारतामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रामेश्वर रामेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा तामिळनाडू या राज्यामधलं ज्योतिर्लिंग आहे बघा सापुतारा व गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सापुतारा आणि गिरनार बघा गुजरात या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक बघा डहाणू बघा डहाणू हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा डहाणू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला लाईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण क्रमांक चौथा पहा भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रोड आणि महामार्ग प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अक्षर क्रमांक पाचवा पहा व्हाइट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द व्हाईट वॉश हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील क्रिकेट या खेळासंबंधीचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा खडकामधील खनिजाचे विघटन होणे म्हणजेच कोणत्या प्रकारचं अपक्ष खडकामध्ये बघा खनिजाचे विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अपक्ष होयम बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील रासायनिक अपक्षय हो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बाद चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी भारतामधली सर्वात लांब पुळण कोणती आहे बघा मरीना या ठिकाणी आपण राहील क्रमांक आठवा पहा ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो ग्रामीण वस्तीमध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने प्राथमिक या प्रकारचा व्यवसाय असतो क्रमांक पुढचा पहा भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर खालीलपैकी केव्हा पोहोचली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नऊ जानेवारी सन एकोणीसशे ब्याऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक अकरा वा पहा भारतीय हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी भारतीय हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत शिक्षा क्रमांक बारा वा पहा एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसत्तर देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एकोणीस जुलै सन एकोणीसशे एकोणसठ देशामधील चौदा प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तेरावा पहा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भे महाराष्ट्र राज्याची बघा सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटलेली आहे बघा महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला भेटलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधित खालील आहे मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीच आहे बघा बघा या या ठिकाणी ठिकाणी क्रमांक क्रमांक राहील राहील लसीकरण योग्य उत्तर पुढचा कोकण किनारपट्टीस बघा समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणता कोकण किनारपट्टीस बघा समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे चेकमेट बघा चेकमेट ही संज्ञा बुद्धिबळ या खेळासंबंधीची संज्ञा आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा चुकीची जोड या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी गोदावरी नाशिक या ठिकाणी बरोबर आहे बिंदुसरा बीट या ठिकाणी बरोबर आहे गोदावरी नांदेड बरोबर आहे इंद्रायणी आय ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चुकीची जोडी राहील विषय क्रमांक पुढचा पहा चुकीची जोड या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा जाव चळवळ सन एकोणीसशे बेचाळीस बरोबर आहे चळवळ सन एकोणीसशे चळवळ सन एकोणीसशे या ठिकाणी चुकीची जोडी आहे सविनय कायदेभंग चळवळ सन एकोणीसशे तीस या ठिकाणी राहील ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी चुकीची जोडी राहील प्रश्न क्रमांक बावीस पहा राष्ट्रपतींना घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे बघा माफीचा अधिकार म्हणजे दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार या ठिकाणी राष्ट्रपतींना तो अधिकार आहे बघा कलम या ठिकाणी कलम बहात्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा ख्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा ख्योटो प्रोटोकॉल हे खालीलपैकी कशा संबंधीचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वातावरणामधील बदल या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सतराशे चौसष्ट या वर्षी बक्सारची लढाई झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात खालीलपैकी कशामध्ये तंतुमय या ठिकाणी मूळ असतात बघा ऑफ कापूस यामध्ये या ठिकाणी तंतुमय मूळ असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा कॉपर बघा मराठी नाव बघा कॉपर बघा मराठी नाव खालीलपैकी काय आहे बघा कॉपर सल्फेटच बघा मराठी नाव मोरसूद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीचा कुंभारली घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे कुंभारली हा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे कुंभारली घाट कराड ते चिपळून यांच्यामध्ये बघा या ठिकाणी कुंभारली हा घाट लागतो क्रमांक पुढचा मेहसाना सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहे मुर्रा मेहसाना सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत बघा मुर्रा मेहसाना सुरती या सर्व या ठिकाणी मेस यांच्या या ठिकाणी जाती आहेत चुकीची जोड या ठिकाणी आपल्याला खायची आहे अलिबाग कलिंगण बरोबर आहे सांगली द्राक्ष बरोबर आहे वसई किडी बरोबर आहे राजेवाडी या ठिकाणी संत्री या ठिकाणी चुकीची जोडी राजेवाडी हे ठिकाण अंजुरिया फळासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बा बलास एकक या ठिकाणी आपल्याला सांगायचे बलास एकक बघा बलास एकक एक न्यूटन या ठिकाणी बऱ्याच एकक राहील क्षा क्रमांक पुढचा सजीवाच्या शास्त्र खालीलपैकी शास्त्र कोणते शास्त्र होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील एनॉटॉमी शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्षा क्रमांक आगा खान कप खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा कप आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा कप आहे बघा हॉकी हो या खेळासंबंधीचा कप आहे क्षय क्रमांक पुढचा पहा झोंबी या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत बघा झोंबी या पुस्तकाचे बघा आनंद यादव या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्षय क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते